भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसिकोट धरणात तब्बल चौतीस वर्षांची साली या प्रकल्पाची पायाभरणी झाल्यावर पहिल्यांदाच धरणाने आपली पाणी साठवणूक क्षमता गाठली आहे मात्र या पाण्यामुळे काही गाव बाधित झाल्याने या गावांचं सॅटेलाइट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असून सुद्धा जिल्ह्यात सिंचनाचा अभाव होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली वैनगंगा नदीवर धरण तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या धरणाची पायाभरणी केली सुरुवातीला या धरणाची किंमत तीनशे त्र्याहत्तर कोटी इतकी होती मात्र ही किंमत आज घडीला अठरा हजार चारशे पंच्याण्णव कोटीवर येऊन पोचली आहे या प्रकल्पामुळे भंडारा नागपूर चंद्रपूर येथील जवळपास दोनशे गावे पुनर्वसनात गेली तसेच या धरणाचा फायदा दोन लाख पन्नास हजार हेक्टर जमिनीला सिंचनासाठी होणार असून विदर्भातील सर्वात मोठं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा संपूर्ण वापर करता यावा म्हणून नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसापासून गोसीखुर्द धरण शंभर टक्के भरून ठेवण्यात येत आहे तसे आदेशच जलसंपदा विभागाने दिले आहे त्यामुळे गोसीखुर्द धरणाची पातळी दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पाचशे आली आहे विशेष म्हणजे पुनर्वसनाचा तिढा सुटल्याने आज घडीला हे धरण शंभर टक्के भरण्यात आलं आहे सर कसं आहे की पावसाच्या पिरियडमध्ये कसं आपण पाणी जास्त असल्यामुळे आपण त्यावेळेस पाणी म्हणजे ती गाठू शकत नाही आणि कसं आता या पिरियडमध्ये पाण्याचा पाणी येण्याचा इन्फ्लो कमी असल्यामुळे आपण ती आपण गाठूपर्यंत गाठू शकतो सर याचं म बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आपले माननीय श्री राजीव गांधीजी यांच्यातर्फे इथे का उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर आपण दोन हजार त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्येचं होतं दोन हजार दहापासून आपण पाणी स्टोरेज चालू केलं आहे आणि आता त्याच्यानंतर आता आहे यावर्षी म्हणजे दहा जानेवारी दोन हजार बावीसला आपण ती महत्तम जी पातळी आहे डॅमची म्हणजे पाण्याची पुनर्संचय पातळी दोनशे पंचेस पॉईंट पाचशे ते ती आपण अचीव केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास दोनशे गावं अफेक्टेड आहेत त्याच्यानंतर या धरणाचा जो फायदा आहे तो भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना होतो तसे याच्यावर आपले चार लिप स्कीम स्कीमसुद्धा आहेत वोखाबड्डी टेकेपार अंबोरा नेरला असे चार आपले लिप इरुगेशन स्कीम आहेत सर आता आपण कसं आहे की जे आता यावेळेस आता पूर्ण आपण धरणाची स पातळी सांची पूर्ण केलेलं आहे त्या लेवलपण आपण पाणी स्टोरेज केलं आहे तर आता कसं आहे आपलं यम आर स्टॅ सॅगनुसार म्हणजे सॅटेलाईट सर्वेनी पूर्ण आपण याचा सर्वे करणार आहे म्हणजे आता समजा आपण जेवढी ॲक्वर्ड केली असेल लँड त्याच्या पुढे जरी पाणी समजा पाणी पोचलं असेल तरी आपण पूर्ण सर्वे होऊन त्यानंतर आपण त्यांनासुद्धा त्याचा मुआवजा देण्याचा प्रयत्न करू सर आपले कॅनलचं काम झालेलं आहे फक्त आपण जे एक्झॅक्ट म्हणजे आता जसं शेतीपर्यंत एकदम पाणी म्हणतो जसं पीड दे, पी वर्कचं चा काम चालू आहे आपलं तर ते आता लवकरच या वर्षा आप एंटिंगपर्यंत आपलं पूर्ण खाण्याचा उद्दिष्ट आहे विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसेखुर्द धरणाची एक वेगळी ओळख आहे सुरुवातीला गोसेखुर्द धरण तयार होताना सरकारला खूप अडचणींचा सामना करावा लागला स्थानिक लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रलंबित राहिल्याने नागरिकांनी आंदोलनं केले मोर्चेही काढले त्यासाठी वेळोवेळी शासनाने पॅकेज जाहीर करून नागरिकांच्या पुनर्वसनाचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आज या प्रकल्पातील पाणी भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सिंचनासाठी वापरण्यात येत आहे या धरणाची साठवणूक क्षमता वाढविल्याने जिल्ह्यातील आणखी काही गावे बाधित झाली असून या गावांचं सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षण करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे धरणाची पाणी साठवणूक क्षमता शंभर टक्के गाठली असली तरी गोसेखुर्द धरणाचा डावा व उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कधी मिळेल असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे चौतीस वर्ष पाणी पातळी गाठायला लागले त्यामध्ये खूप मोठे इशू झाले वारंवार इथल्या पाणी पातळीसाठी लागणाऱ्या लेवल्या चुकत गेल्या पहिल्या टप्प्यातली जे गावं दर्शवलेली होती ती चौथ्या टप्प्यापर्यंत गेली ज्यांना चौथ्या टप्प्याचं यांनी टार्गेट ठेवलं होतं पहिल्याच टप्प्यात ती दा गावं बाधित झाली कुठेतरी बडजबरी कुठे भूलताफा देऊन लोकांना नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जा प्रयत्न झाला परंतु प्र पुनर्वसन होत असतानासुद्धा प्रकल्पग्रस्तांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे अल्पसा मोबदला मिळाला आणि आता नव्यानं जी आज दोन हजार बावीसला ही जी धरणाची महत्तम पाणी पातळी गाठलेली आहे तर ही पाणी पातळी गाठत असताना बॅकवॉटर जिथे संपादन झालेलं नाही अशा बऱ्याचशा गावांमध्ये आज पाणी पोहोचलं आहे तर त्या ज्यांचे आता नव्या गोसे खुर्द प्रकल्पाला दोन हजार नऊमध्ये राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला होता मात्र केंद्रातील सरकार बदलल्याने दोन हजार चौदा साली केंद्र सरकारने ह्या प्रकल्पाचा राष्ट्रीय दर्जा काढला आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आली आहे मात्र निधी अभावी प्रकल्पाचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे श्री खुर्दला राष्ट्रीय म्हणून भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जेव्हा मी होतो पवार साहेब होते आम्ही या प्रकल्पाला अतिशय महत्वाच्या म्हणून आणि तीन चार जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रमध्ये पण सुद्धा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मान्यता दिली आणि राष्ट्रीय प्रकल्पाच्या दर्जा मिळून दिला राष्ट्रीय प्रकल्पाच्या मध्ये फायदा दोन विषयाचा महत्वाचा असतो नुसती काही घोषणा नाही आहे कारण त्या राष्ट्रीय प्रकल्पाला नव्वद टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळते आणि फक्त दसा दहा टक्के निधी राज्य सरकारला द्यावा लागते ज्याचा अर्थ हे आहे की निधी जास्त केंद्राकडून उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाचे जे काही लहान मोठे काम आए, जे पेंडिंग आहे लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकतो दुर्दैवानं आम्ही दोन हजार चौदा नंतर आमची सरकार गेल्यानंतर गोसेखुर्च्या राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेतला आणि परत ते राज्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली ज्याच्यामुळे निधी पाहिजे तितकी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि अनेक अजून कालवे आणि पुनर्वसनाचे काम बाकी आहे प्रकल्पाचा फायदा मोठ्या प्रमाणात पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना होणार असला तरी ह्या प्रकल्पासाठी मोठी किंमत भंडारा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील लोकांना मोजावी लागली आहे या प्रकल्पामुळे जवळजवळ दोनशे गावे बाधित झाली असून एक लाखाच्या वर लोकांना आपली गावे व घर सोडावे लागले आहेत आणि अजूनही पुनर्वसनाचा प्रश्न जिथल्या तिथे आहे धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे पुनर्वसित गावांच्या पलीकडेही काही गावे बाधित झाली असून त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनेही नव्याने सर्वेक्षण करावे लागणार आहे त्यामुळे धरणातील पाणी साठवण्याचा एक मोठा टप्पा जरी गाठला असला तरी अजून बरेच पार पडायचे आहेत